असलाईकुम विद्यार्थी मित्रांनो सर अब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण मराठी चिल्ड्रन ऑफ हेवन याचे ॲक्टिव्हिटीज कृती आणि प्रश्न उत्तर घेणार आहोत चला सुरू करूयात खालील आकृत्या पूर्ण करा अली व जाहिरा यांचे आयुष्य बदलून टाकणारी घटना आणि अलीचे गुणविशेष या दोनचे उत्तर लिहायचे आहे आपल्याला याचं उत्तर काय आहे अली व जाहिरा यांचे आयुष्य बदलून टाकणारी घटना अलीच्या वडिलांनी दोघांसाठी आणलेली बुटाची दोन जोडी दुसरी कृती अलीचे गुणविशेष अलुल अली, अलु। अली जबाबदार व समंजस मनापासून प्रेम करणारा सुपीक डोके असलेला हुशार निश्चयी स्वभाव राखणारा हे अलीचे गुणविशेष आहे तुलना करा स्पर्धक अली आणि इतर स्पर्धक मुले या दोघांमध्ये तुलना करायची आहे स्पर्धक अली कसा होता गरीब घरातला होता इतर स्पर्धक मुले श्रीमंत घरातली स्पर्धक अली प्रोत्साहन द्यायला पालक आले नव्हते आणि इतर मुलांना प्रोत्साहन द्यायला पालक आले होते अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडल्या तेले हा अली अक्षर अक्षरशः थरारला अली कमालीचा निराश झाला आणि कार्नेली लिहा दोन दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची याचे कारण अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली कारण हेडमास्तराने अलीला शाळेत येण्यास बंदी घातली कारण पहिला धावण्याच्या स्पर्धेत तिसऱ्या नंबरच्या विजेत्याला बोटाची जोडी बक्षीस मिळणार मिळणार असल्याचे अलीने फलकावर वाचले तेव्हा तो अक्षरशः थरारला नेक्स्ट दोन्ही मुलांना घरच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची कारण जहिरा अली यांची आई आजारी होती अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली कारण अलीने त्याच्याकडे उधारीवर कांदे बटाटे मागितले होते तिसरा हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली कारण अलीला शाळेत पोचायला दररोज उशीर होऊ लागला खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा अनुकूलता शेवट द्रुगती आनंदी शब्दाचे पहिले अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा कडक तडक अनुकूलता प्रतिकूलता शेवट सुरुवात द्रुगती मंदगती आनंदी दुखी कडक तडक कांदा खांदा सुजान अजान स्वाभिमान अभिमान स्वामत स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला या त्याचे कारण तुमच्या शब्दात सांगा तुम्ही आणि तुमच्या भावंडामधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा धावण्याच्या स्पर्धेत तुम्हाला प्रथम क्रमांक मिळाला आहे अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा पहिला स्पर्धेत पहिला नंबर पटकावूनही अलीच्या नाराज होण्याची कारण तुमच्या शब्दात लिहा जाहिराचे बूट आपल्यापास आपल्या हातून हरवले याची खालीला खंत वाटत होती तिला नवीन बूट कसे मिळतील या काळजीत असताना अलीला अंतरशाल्य वाहने याच्या स्पर्धेची माहिती फलकावर काढते तिसऱ्या नंबरच्या स्पर्धकाला बोटाची जोडी बक्षीस म्हणून मिळणार हे वाचून त्याला आनंद आनंद होत होता आपण स्पर्धेत भाग घेऊन तिसरा नंबर पटकावू असे स्वप्न तो पाहतो अली स्पर्धेत तिसरा येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो परंतु स्पर्धेत पहिला येतो मिळण्याचे त्याचे स्व भंग पावते म्हणून स्पर्धेत पहिला नंबर पटकावूनही आली कमालीचा नाराज होतो दुसरा तुम्ही आणि तुमच्या भावंडामधील प्रेम दर्शविणारा एखादा प्रसंग लिहा तेव्हा मी चौथी शिकत होतो व माझा दादा पाचवीत शिकत होता आम्ही दोघे एकाच शाळेत होतो आमची शाळा सकाळची होती नुकतीच शाळा सुरू झाली होती बाबांनी आम्हाला नवीन गणवेश दिले होते एके दिवशी आम्ही दोघे सकाळी सात वाजता शाळेत चालत जा जात होतो वाटेत जाताना मी एका मोठ्या दगडावर ठेचक ठेच काढलो पायाच्या अंगठ्यावर रक्ताची चिळकांडी उडत होती तेव्हा क्षणाचा विचार न करता दादान्या अंगातला शर्ट फाडला व माझी जखम फटक्याने करकचून बांधली तसाच उघड्या अंगाने मला उचलून त्याने दवाखान्यात नेले नुकत्याच घेतलेला नवीन शर्ट फाटल्यावरमुळे बाबा रागवतील याची जराही परवा त्याने केली नाही माझ्यावर त्याचे अत्यंत प्रेम आहे धावण्याच्या स्पर्धेत तुम्हाला प्रथम क्रमांक मिळाला आहे अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला तेव्हा मला खूप आनंद झाला मी दररोज पहाटे धावण्याचा सराव करीत असे माझ्या आई वडिलांना बहिणीने व मला शिकविणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने मला याबाबत मनापासून मदत केली होती आज माझ्या मेहनतीचे चांगले फळ मला मिळाले माझ्या शिक्षकांनी मला शाबासकी दिली मित्रांनी कौतुक केले आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळाले माझ्या यशाचे श्रेय मी या सर्व थोर मोटियाना देतो तो दिवस माझावा कायम स्मरणात स्मरणात राहील मी विना विनयाने फुड़िल यशा साठी नेहमी कार्यरत राहील अजीज़ुलबा तालिबात ये वीडियो अगर आपको पसंद आया होगा तो हमारे वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए